नमस्कार मंडळी, भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोर एपिसोडमध्ये मी विकास मोरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भर पावसामध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, माझ्या मामाच्या गावी मी आलोय आणि आज आषाढी एकादशी झाल्यानंतर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल, मी मंदिरांचा किण्याच्या मंदिरांचा एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मी उल्लेख केला होता की आषाढी वारी वगैरे माघवारी किंवा माघवारी त्याच्यानंतर अजून कुठली असते कार्तिकी वारी, या तीन वाऱ्या झाल्यानंतर जी मंडळी वारकरी मंडळी वगैरे पंढरपूरला गेलेले असतात ते जाऊन आल्यानंतर त्याच्यानंतर हमद्या नावाचा एक मित्रांनो प्रकार असतो इकडे. याचा अर्थ असा की ती लोक आल्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम असतो विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आणि तिथं सर्व वारकरी मंडळी वगैरे जमतात आणि तिथं छोटासा स्नेह भोजनाचा कार्यक्रम होतो, अभंग वगैरे म्हटले जातात आणि भरपूर सारे गोष्टी मित्रांनो तिथं होतात. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आज आपण तेच बघणार आहोत. संध्याकाळचे वाजलेत 6:15 आणि आता थोड्याच वेळात मला वाटतं की तो कार्यक्रम सुरू होईल. याच्या अगोदर थोड्या वेळापूर्वी आय थिंक भजन वगैरे पण झालेत तिथं. तर आता थोड्याच वेळात आपण जाऊयात विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आणि विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद घेऊयात. आणि एकूणच हा एक आगळा वेगळा सोहळा ज्याला ग्रामीण भाषेत आमच्या गावाकडच्या भाषेत भामदे असं म्हणतात. तर हा काय प्रकार आहे याच्या एपिसोडमध्ये मित्रांनो जाणून घेऊयात. तर मित्रांनो, वेळ न दबडता सुरू करूया आजच्या भन्नाट भटकंतीच्या नवीन कोऱ्या एपिसोडला. जोरदार पाऊस पडतोय आणि इकडच्या बाजूला मंडळी जेवणाची वगैरे व्यवस्था करतायत आणि इकडच्या बाजूला बघू शकता तुम्ही महाप्रसादाची व्यवस्था साठी इकडं जेवण वगैरे चालू आहे, बघू शकता. तर मित्रांनो, इथे शिरा बनवण्याची प्रोसेस चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि महाप्रसादासाठी आता इथं शिरा बनवायचं चालू आहे. गाड रवा आहे, तेल वगैरे टाकले, बारीक रवा आहे, तेल वगैरे टाकले, त्याच्यामध्ये साखर बाकीचे जे सगळे शिऱ्यासाठी लागणारे पदार्थ आहेत ते आता थोड्याच वेळात मिक्स होतील. प्रॉपर चुलीवरच मित्रांनो जेवण आता आपण बघतोय, महाप्रसादाचं जेवण. इकडे ऑलरेडी मित्रांनो बघू शकता तुम्ही, त्या मित्रांनी इकडे भात बनवलेला आहे ऑलरेडी, आता इकडं शिरा आणि तिकडं आमटी वगैरे. मित्रांनो, फायनली शिरा बनवून तयार झालेला आहे. याच्यामध्ये आमटी बनवायची प्रोसेस चालू आहे, रस्सा बनवायची प्रोसेस चालू आहे. बाजूला जे भांडे दिसते याच्यामध्ये भाजी बनवली, त्याच्या बाजूच्या एका मोठ्या टोपमध्ये भात आहे आणि बाजूला शिरा आहे. Thank you.
एरदारी मारणार आम्हाला आलाय फक्त आवाज तिकडे परतू परतून या दोघांचं चित्र मिक्सर होतो म्हणतो एवढ्या मसाला कुठे मिक्स एक चार प्लेस उन्हाळ्याचा पूजा केलेली आहे ही पुंडलिक पूजा आहे. आषाढी वारी किंवा प्रत्येक वारीला जे वारकरी किंवा बाकीचे लोक जाऊन आल्यानंतर देव परत तर त्याच्यासाठी ही पूजा केलेली आहे. Thank you.
दया सत्कर्मी रती वाडू भूता परस्परे द्रवो
माझे पिंड गाओ विश्व सगळे पाहो जोते वांचिले होते लावो प्राणी दातर वर्ष सकाळ मंडळी ईश्वर कृष्णाची मांडी आई मंडळी आरव चेतना चिंता मनीचे गाव सर्व सुखी पूर्ण होणे लोकी विशेष मित्रांनो जेवणात तुम्ही बघू शकता शिरा आहे, भाजी आहे, आमटी आणि भात असे सुद्धा अशा सात्विक जेवणाचा आस्वाद आपण आता घेणार आहोत. तर मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये आज आपण बघितलं ते म्हणजे गावाकडं मंद हा नवीन एक प्रकार आहे. वारी वगैरे झाल्यानंतर वारकरी लोक मंद हा प्रकार कसा साजरा करतात याच्या एपिसोड मध्ये आज आपण बघितलं. नुकतीच आरती वगैरे पार पडली, जेवण वगैरे सर्वांनी केले आणि आता भजनाचा वगैरे कार्यक्रम होणार आहे जो तुम्ही या व्हिडिओच्या मित्रांनो शेवटी बघालच. तर मंडळी एकूणच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करायला विसरू नका. त्याच्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, तुम्ही नक्की प्रेस करा. बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळी पुन्हा व्हिडिओ भन्नाट भटकंतीच्या एका नवीन पुढे एपिसोड मध्ये एक नवीन एपिसोड घेऊन तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या. सुरिंद्रा रामकृष्ण हरी.